पंच प्राण हे आतुर झाले करण्यात व आरती स्वामी करण्यात व आरती सगुण रूपाने येऊन स्वामी स्वीकारारती. ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. हा श्री स्वामी समर्थ मॅडम. हा आणि एक माझ अनुभव शेअर करायचं होत. मी मोठं नवनाथ पारायणला बसले होते. म्हणजे कधी बसला होता तुम्ही? एक दोन तीन वर्ष अगोदर बसले होते मी. म्हणजे माझं हा नाही मोठे मोठे नऊशे श्लोक नाही मोठे नऊ दिवसाचं मोठे माझं नऊ पारायणचं संकल्प होत ते. म्हणजे लागोपाठ नऊ पोती. नऊ वेळा करायचं. नऊ वेळा बर. हा नवनाथ मोठी पोती दिंडोरी प्रणित मोठी पोती. म्हणजे तुम्हाला ते कोणी सेवा दिली होती का तुम्ही तुमचं चालू? नाही मी माझं माझच करत होते. हे नवनाथ पोटी छोटी यायचं अगोदर मॅडम ते घडले घटना. हे दोन चार वर्ष झाले आता निघाले. त्याच्या अगोदर हे मोठच पोतीच मी वाचत होते पारायण करत होते. मग असंच बसले होते मी संध्याकाळी बसणार 5 वाजता पारायणला. आणि आमचं घर म्हणजे छोट आहे आणि मी असं वरती एक रूम आहे माझं तिथं मी पोती मांडून तिथं बसत होते. खर्चे वगैरे सगळं पुसून गोमूत्र जाऊन संध्याकाळी बसत होते मी रोज. आणि एक दिवस संध्याकाळी मी बसले आणि काचं वाचन सुरू होत. घरात सासूबाई एकटीच होती. सासरी पण शेताकडे गेलते आणि वाचन करताना मी वाच झालते काय झालं आमचं घरचं पाठी मग जरा ते रूमचं टचला लागूनच आमचं गणेश बंब आहे. पाणी तापवत ते गणेश बंबला काय असते असं मोठं सिमेंटचं पाईप असते. आणि तिथं काय झालं माकड आलेलं मोठं आणि ते संध्याकाळी वाचायला लागलोय. आवाज नाही मला मी माझं वाजलं माझं गुंगीत वाचत बसलोय. आणि गणेश बंब ते माकड काय केलंय ते बंबला असं मारले. खर जरा बंब कसं काय आधार नाही मॅडम तिथं बंब काय झालंय ते सिमेंटचं पाईप असतंय ना ते गणेश बंबच वरती काय जास्त स्पेस नसते ते गणेश बंब पडलंच नाही ते खालती असं कडेला जर सरकून पूर्ण राहिलं तर ते तर ते गणेश बंब थाट म्हणून पडलं असं तिथंच बाथरूम हाय अगदी एवढं उंच आहे नि जागा पडलं असलं तर माझं नवनाथला डिस्टर्ब झालं असतं. मला उठायलाच लागलं असतं तर पोती सोडून आणि मोठंच मोठं सिमेंटच बंब होत ते पाईप होत. आणि असं ते बघायला पाहिजे होतं. माझ्याकडे आता व्हिडिओ पण नाही. एवढंच गणेश बंब वरती जागा जास्त नसते स्पेस एवढंच असते आणि नुसतं कडेला असं टच करून असं फक्त राहिलेलं मॅडम ते फक्त आधार घेऊन ते फक्त एवढंच म्हणजे स्पेस पण जास्त नव्हतं थोडंच स्पेस होत. म्हणजे सांगायचं तात्पर्य आहे की महाराज आमच्याकडनं सेवा करून घेतात. मला ह्याचे म्हणजे काय करून घ्यायला पण हा आमचं भाव पाहिजे. आम्ही आमचं भाव निष्ठा जर आम्ही सेवेला बसलं महाराज काही डिस्टर्ब करत नाही आमच्याकडनं सेवा करून घेतात. हो आमचं भाव पाहिजे. फक्त जर ते पडलं असतं मला कुठलं पण कंडिशन मध्ये उठायला लागलंच असतं थाट म्हणून गल्ली सगळा आवाज आला असतं सिमेंट पाईप फुटलं असतं. बापरे सासू पण घाबरून सासूला पण बरं असते ती पण घाबरली असतं काय झालं म्हणून. मला पण जर उठली नसली पण तिथं मानसिकता माझं काय झालं म्हणून पोतीत माझं पुढं ते चंचलता माझं बुद्धी चंचल झालंच असतं. निदान मी उठले नसते तर माझं वाचन पुढे ते माझं बुद्धी चंचल तर झालंच असतं काय झालं कसा आवाज काय म्हणून ते. हो हो नक्की. म्हणून काय सांगायचं महाराज आपल्याकडे सेवा करून घेता तुम्ही फक्त एक निष्ठेनं तुम्ही सेवा करा तसा भाव पण पाहिजे. होय भाव आपला भाव असलं की महाराज सेवा करून घेतात कुठलं पण डिस्टर्ब करत नाही. फक्त आमचा भाव महारावर महाराजांचा वर निष्ठा हेच पाहिजे. स्वामी आहे स्वामी सगळं ठीक करणार आहे सगळं सगळ्यावर स्वामीचं कृपा असते फक्त आम्ही सेवा करत जाणे विश्वास पाहिजे. होय येतात कष्ट आयुष्यामध्ये भरपूर संकट येतात फेस करत जायचं येणार आपलं प्रारब्ध आहे येणार फक्त फेस करत जायचं सेवा करत जायचं. हो ना हो नक्की. हा महाराज मार्ग दाखवतात कष्टात न काढतात किती पण विकटित परिस्थिती असू दे फक्त कष्टाला फेस करायचं भरपूर सेवा वाढवायचं हे जीवनाचं मूल मंत्र. ते तसं प्रत्येक सेवेकरांच्या मनामध्ये तसं असलं पाहिजे. नाहीतर आपलं काम झालं की सेवा पण बंद करायचं काम होईपर्यंत सेवा करणं. आणि कसं आहे मॅडम मुख्य सांगायचं म्हणजे आम्हाला कष्ट आहे म्हणून आम्ही सेवा केलो असतो महाराजांचे मुख्य. आम्ही सुख असतो तर महाराजांना मी आठ नाही बघितलंच नसतो. कष्ट हे आपल्यासाठी सेवायला आणायला आलेलं
हो, मेन मार, पॉइंट आहे. कष्ट येऊ दे, कष्ट आले म्हणून आम्ही सेवेत आलो. जर आम्हाला कष्ट आलं नसलं तर हो आम्ही काय ना, सेवेत आलो असतो? नाही आपण स्वामीपासून निदान लांब झालो असतो लांबच राहिलो असतो. नक्की. कष्टाला पण ते आम्ही सलाम करायलाच पाहिजे. हो, थँक यू कष्ट म्हणायला पाहिजे. तुम्ही हाय मिळाले म्हणून मी सेवेत आलं, मला महाराज मिळालं. जर तुम्ही आले नसते तर मला महाराज मिळाले नसते, मी आराम नसते. जिंदगी जिले असतो. हा हो, तसं तर आहे. म्हणजे कष्ट घेऊन महाराज जीवन मध्ये आले आमचे. आले. हो, कष्टाशिवायच आपल्याला देव आठवलाच नसता, आठवलाच नसतं आम्ही, काय सेवा केलो नसतो केलंच आम्ही, नसतं. कुठल्या केंद्रात गेलो नसतो आम्ही, काही सेवा केलो नसतो. येतात हो, कष्ट, हा त्याच्यावर काय सेवा, चला घ्या सेवा करायला बसा. आलं कष्ट, घ्या सेवा करायला बसा. हाँ, हे तेवढं तुला आहे. आर्थिक प्रॉब्लेम आहे, घे सेवा बस करायला. हाँ, तुला आरोग्याचा प्रॉब्लेम आहे, घे सेवा बस करायला. सेवा हो, असं म्हणजे सेवेकरी हा घडवायला कष्ट पण एक मूल मंत्र आहे असं मला वाटतंय. हो ना, माझं नक्की. पर्सनल हे आहे हो, असं, स्वामी सगळ्यावर कृपा करून घेऊ दे, सगळ्यांकडे सेवा करून घेऊ दे, सगळ्यांना सुखी ठेऊ दे, हो ना, हेच किती महाराज चरणी. म्हणजे तुमचे विचार ना किती छान आहेत. म्हणजे कष्टाशिवाय आपल्याला देव आठवला नाही. आठ नाही 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 हाँ, आता हे बघा, नवनाथ आम्हाला आठवला असतो का? हो ना, तुमचा काही तरी पितृदोष प्रॉब्लेम असे. म्हणूनच तुम्हाला तो अहो आठवला. हा अहो, मी तुम्हाला सांगत म्हणजे तुम्हाला अक्षरशः तुम्हाला खरं वाटणार नाही. मी कर्नाटकी आहे, मला एज्युकेशन मराठी नाही, बर. आणि मला वाचायला अजिबात येत नाही. मराठी येतं, हिंदीमुळे थोडा कच्चा आहे माझं मराठी. बर, खरं मी मोठं भागवत पारायण केले, सगळ्यांना बापरे. आश्चर्य वाटले आमच्या केंद्रात कोण मोठं भागवत पारायण केले नाही. ती ताई बर. म्हणाली तुला कसं काय मराठी जमलं. मी अगोदर काय केलं, ते स्टोरी सगळं अगोदर मोबाईल मध्ये ऐकणार, वाचत गेलं तर ते कथा पण माहिती पाहिजे हो ना. ना. हो. वाचत गेलं तर काय, ते कळलं तर फक्त वाचत जायचं होतंय बाबा. ते कथा सारांश रूप कन्नड मध्ये सगळे व्हिडिओ मध्ये ऐकले, मग बर. ते मोठे भागवत पारायणला 7-8 तास लागतात हो ना. लागते. हो. हा ते सगळे ते आई म्हणायला लागले, पितृदोष असं मला सांगितले होते. म्हणजे मोठं भागवत पारायणला बसले घरात बर. किती, 1 वाजता, 10 वाजता बसणार, 1-2 वाजता माझं संपणार. बापरे. सगळे जण आश्चर्य म्हणा लागले, हाँ, तुझं तुझं कन्नड असून विषय तू मराठी भागवत पोथी वाचलीस का? कोण बसत नाही केंद्रात भागवत मोठी पोथीला, म्हणजे बर. टाइम लागतंय 4-5-7 तास. हाँ, मग ते माझं म्हणजे सांगायचं म्हणजे असं, माझ्याकडनं महाराज वाचून घेतले ती कृती, करून दो घेणार, करून तुमच्याकडनं घेतले. सेवा करून हा घेतली हे मेन घेतले, आहे. हा करून घेतले. आणि असं असून ते एक वाचले, आणि परत मला दुर्गा सप्तशती पण वाचायला बसले. 2.5 तास लागणार स्टार्टिंग वाचायला पोथी ते मराठी. बर. हो, आहे, कारण मोठं आहे ते. हा, दुर्गा सप्तशती हाँ मला, हाँ म्हणजे माझं लँग्वेज कन्नडा, ते हाँ मराठी लँग्वेज मला कळणार नाही, ते शब्द चुकणार, 2.5 तास लागलं. परत बर. प्रत्येक मंगळवार शुक्रवारी वाचणार, अष्टमी चतुर्दशी वाचणार, आणि 2 तासला आलं, 1.5 तासला आलं. आता केंद्रात मी एकदम फास्ट वाचते. बापरे, किती सगळे जण सारांश म्हणतात तू पाहून मराठी, घेतलं. हा सगळे जण म्हणतात तू मराठी लँग्वेज नसून तू एवढं फास्ट का वाचते, कसं काय वाचतेस, कसं काय जमलं. अहो मी म्हंटल तुम्ही फक्त सेवा करून घेते, माई ताई आमच्याकडं, देवी आमच्याकडे सेवा करून घेते म्हंटले मी. हो, करून घेणं पण मोठं भाग्य आपलं. होय मी करून घेते करतो म्हणलं म्हंटले. तर करणं होणार नाही 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 आपल्याला. नाही नाही असं म्हणजे पोतीचा अनुभव सांगायचं म्हणजे, ते येते ते बसले ते त्या फास्ट फास्ट कव्हर कव्हर होत जाय. ते आमच्याकडनं सरस्वती देवी आमच्याकडे करूनच घेते ती. हो, त्या आपल्या मुखातून त्यांनी होय होय वाचून घेतात. मुखातून ते करूनच घेते. मी मला तर आश्चर्य वाटले, एवढं बायका असणार केंद्रात, त्यांचं मराठी लँग्वेज असून कोण कसं काय वाचत नाही ह्यांनी, असं मला ते प्रश्न पडणार ते नाही हाँ तेव्हा. त्याच हाँ किती सगळं बायका मराठी लँग्वेज ह्यांनी का असं वाचत नाही का असं म्हणणार मी. दोन बघा. तीनच वाचणार फास्ट, आणि असं वाचतात त्यांनी खरं स्लो, शब्द चुकतात त्यांचं, असं कसं म्हणणार मी. मी म्हणजे सांगायचं तात्पर्य म्हणजे देवी आमच्याकडून करूनच घेते, ती वाक चातुर्य पण देते, बुद्धी पण देते हो, आणि करून घेते. करून. हाँ, आपली तशी हा इच्छा पण आहे हा तुमची, आपलं त्यामुळं प्रबल करून इच्छा घेतली ते. पाहिजे बघा, आमचं प्रबल इच्छा पाहिजे, हो, सगळं देवी आमच्याकडून करून घेते. खूप छान. काय माझं चुकलं तर माफी करा, नाही नाही, शब्द मी काहीच नाही, मराठी आम्ही तर लँग्वेज सगळं नाही, व्यवस्थित कन्नड लँग्वेज आहे सांगितलंय. माझं. झालेली तसंच सेवा, मी झालेली अनुभूती सांगितलं. महाराजांच्या चरणी समर्पित, श्री श्री स्वामी स्वामी समर्प. समर्थ. हा हा अनुभव कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचेही असेच अनुभव असेल 88060 49 06 ह्या नंबरवर शेअर करू शकता. श्री स्वामी समर्थ.